दहा प्रकार व
वचन काय म्हणले दाधा प्रकार वचन दा आणि धा हे दोन प्रत्येक असले प्रकार सांगायचे असले तर ह्यांची योजना केली जाते कशाचे बी प्रकार सांगायचे असतील काय प्रकार सांगायचे का मग ह्या दोघांपैकी कोणाची तरी अल्लाची व्यवस्था केली असते एकाचं नाव आहे दा आणि दुसऱ्याचं नाव आहे धा त्रिधा द्विधा नवविधा अष्टधा धा धा प्रकार वचने विडल नवविधा काय बोलिले जे भक्ती धा म्हणजे प्रकार अर्थात नऊ प्रकारची भक्ती म्हणजे कशी आहे आणि काय कोणते नऊ प्रकार आहेत नारद भक्ती सूत्रात नारदाने ते शिकले श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरण पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन हे नऊ प्रकार प्रकार जरी अनेक असले काय सेवेचे प्रकार जरी अनेक असले तरी माध्यम जे आहे एक तुका म्हणे नवविध शुद्ध प्रकार नऊ असतील पण काय या नऊच्या नऊ प्रकार कना म्हणा कि माध्यम म्हणा व्यवहारामधलं सर्वात मोठ माध्यम काय व्यवहार कशाच्या आधारानं चालतो कशाच्या म्हणजे व्यवहारातला कणा म्हणा कि माध्यम म्हणा का पैसा ही माध्यम आहे खरेदी विक्री देणं घेणं कशाच्या आधारानं पैशाच्या आधारानं केल्या जात केवढ्या बी इस्टेटी खरेदी केल्या जातात विकल्या जातात माध्यम पैसा पैसा नऊ जरी प्रकार असले तरी माध्यम माध्यमाला किंमत आहे होणाऱ्या उलाढाली माध्यमावर असत कशाच्या माध्यमात समजत ना अहो तुम्ही केलं हो पण कशाच्या माध्यमातून केलं पैशाच्या रूपात केलंय का कस का मुख्यार बक्षीस पत्र दान काय नेमकं माध्यम काय नऊच्या नऊ प्रकारात माध्यम आहे भगवंताचं स्मरण प्रकार किती असू द्या 28 राहिले 9 राहिले 4-2 राहिले प्रकार कोणतेही असू या सर्व प्रकारचं माध्यम काय भगवंताच स्मरण पैसे घे अनंत अनुवाया व्यर्थ कथा होणाऱ्या उलाढालीच माध्यम काय पैसा ही माध्यम आहे मग आपल्यामध्ये प्रकार अनेक असतील सेवेचे म्हणजे भक्तीचे पण माध्यम एकच कोणत देवाचं स्मरण ही माध्यम काय देवाचं विस्मरण होऊन कोणतीही सेवा करा
तुझे चरण शिवा साधावया। माध्यम आहे भगवंताचं स्मरण। भगवंताच्या स्मरणात केलेले जेवढे भी सेवेचे प्रकार आहेत आधुनिक भाषेत म्हणजे सक्सेसफुल आहेत। आणि देवाच्या विस्मरणात कोणत्याही क्वालिटीची सेवा केली असली तरी ती प्रीतफुल आहे। लक्षात येईल का म्हणजे किंमत कशाला नाही? देवाच्या स्मरणाला किंमत आहे। देवाचं स्मरण असताना केलेल्या क्रिया 100% फलीभूत होतात। काय देवाच्या स्मरणात केलेल्या सेवेचे कोणतेही प्रकार असू द्या ते 100% बिल काढून देणारे ठरतात। देवाच्या विस्मरणात कोणतीही सेवा करा हरी विना जन्म
शास्त्र त्यामुळे वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान हा लहान मोठा परिस्थितीवर व्यवहाराचा चष्मा कसा आर्थिक फोर्स जसा असेल तस लहान मोठ समजल्या जात असं व्यवहारामध्ये आहे का नाही पैशाने मोठा तो मोठा असं व्यवहारात नाही इथं नाही एक संपत्ती मधुसानी जे गुरुवंदी करू इथं संपत्तीचं मध असं वळून टाकलं जातो यावागी शरीर सांडवा की दे सकळ गुणाची लोण उतरी दे आणि संपत्ती मधून सांगेल जे कुरवणी करू गरमी असली की आमचं डोकं चलत सध्या गरम वाच इथं किंमत सेवे पण सेवेचं माध्यम सेवेचं माध्यम भगवंताचं स्मरण धर्माचे सकळ धर्माचे कारण नाम स्मरण हरि कीर्तन दया क्षमा समाधान संत जन साधिती देवाच स्मरण हे आहे माध्यम शिवेला स्टॅन्ड बोलत आधार कोणता देवाच्या स्मरणाचा व्यवहाराला आधार कोणता पैशाचा हा काही खरेदी मी करायची असली तर माणसं म्हणतात काय म्हणलं तोंड वाकड करू नका खिसा बघा अगोदर जर हा म्हणजे माध्यम काय पैसा खिसा गरम असलो चला कशामुळे बोलायला एवढं ताईट खिसा गरम आहे हा तस देवाच स्मरण असल्यावर कोणत्याही क्वालिटीची सेवा 100% बिल काढून देते म्हणून Oh,
राष्ट्रपती रोज एखाद्याच्या घरी मुक्कामाला राहत असते आणि त्याला बांधाच्या बहाण्यावर पोलिसांनी पोलीस स्टेशनला हात कडे घालून नेल काय काय हो ऐकायला का नीट नीट ऐकायला काय रोज मुक्कामाला राष्ट्रपती ज्याच्या घरी त्याला बांधाच्या बहाण्यावर पोलिसने हात कडे घालून नेल हा हा बोला काय हा फाउंडेशन हालत चाललं जिल्ह कोण नाद करतो हा स्वतः राष्ट्रपती जर घरी बसून असे आणि पोलीस त्याला घेऊन चालले बरोबर आहे का हा पदैव ताकद एकच शब्द सांगितलं जात पुन्हा बघू का चल हा राजा मोने हरिवारी पाहत क्लास वन सुपर क्लास वन सुद्धा तिथं झुकून नमस्कार ती राजे पद आहे ना हा जगाचा मालक द्वारकेचा पांडव वनवासाला विढाला तरी पांडवाला वनवास पाहते पांडे विस्मरण होत होत पांडवाला काय होत होत विस्मरण होत होत कशामुळं एक बिमारी होती पांडवाला एक महारोग होता कसला रोग महारोग ऐकायला का कृपण तरी कर कसला रोग महारोग कसला महारोग होता महारोग कसला महारोग होता लोक झोपीत चावळतीत काय बहुतेक करून टक्केवाडीला माणसं झोपीत चावळ पांडव दिवसा ढवळ्या जागृत अवस्थेत चावळत होती ही बिमारी होती पांडवाला काय ऐकायला कोणती बिमारी दिवसा ढवळ्याच्या मृत्यूत पांडव चावळत होते हा काय म्हणले अरे आमच्या पाचीतलं तर 100 ची लेवल करून येत आहे हा कळायलंय का आमच्या पाचीतलं 1 तर 100 ची लेवल करून येत आहे तिळ भरी जाई होय अभिमान मिळतो समान भार देवा ही बिमारी होती पांडवाला
मधल्या मध्ये अभिमानानं दाटलेले होते पाणी. जो अहंभावाचे ओझे सांडूले बघा, जो अहंभावाचे ओझे सांडून विकल्पाच्या झुळका चुकावून अनुरागाच्या निवृत्तावून पाणी राहून काय अनुरागाच्या निवृत्तावून पाणी राहून अनुरागाच्या निवृत्ताहून पाणी राहून बिमारी होती पांडव. मधून मधून उगत उसनायचे भांडणं लागल्यावर म्हणून नाही काही नाही मधून मधून म्हणायचे. खेड्यात बघायला मिळते एखाद्या चार पाच भावाचं कुटुंब असावं, जरा दहा पाच रुपये पाळून असावेत आणि पूर हाताखाली थोडे असावेत सतरा दहावर. ती घर असली बिमारी आहे त्या घराला असते ती घर मधून मधून उसनत आहे. महाराज एवढी बिवाळी ना आमच्या घरातलं लिकरुबी रोडवर येऊ द्या येत बाहेर निघत नाही. हा इतके भांडण झालेत म्हणून नाही ती उसन नाही म्हणून चावळायचा धम नाही. ही बिमारी आहे नुसती नाही महारोग आहे आणि बऱ्याच घराली लागलेला रोग आहे. कोणता महारोग? मधून मधून घरं चावळतील काय महाराज? आपल्या घराचं नावच घेत नाही का? हा काय ही काय गद 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 हे चालत नाही. देवाचं विस्मरण थोडं मी झालं पांडवाला डायरेक्ट वनवास भोगायची पाहिजे. आणि मग कसं असते ज्याचं जळतंय त्याला कळतंय. वनवास भोगायची पाळी आली की खट्ट दिशी पांडवाचे डोळे उघडले आणि म्हणून पांडव म्हणायला लागले देवाशिवाय काही खरं नाही रे बाबा. टोटल माणसाचे डोळे उघडले होते. कधी कोरोनामध्ये म्हणाय कसला बी खाईन खाई म्हणणारा माणूस म्हणायचा एवढ्या देवाशिवाय काही खरं नाही. बिना कीर्तन ऐकणारी सुद्धा इमानदारीनं म्हणायची देवाशिवाय काही खरं नाही. हा पांडवाला वनवास भोगायची पाळी आली की अक्कल खात खोललं देवाशिवाय काही खरं नाही. बिमारी गेली आणि मग पांडव सारखं देवाचं स्मरण करत राहील. एक दोन दिवस नाही 12 वर्ष आणि 13 अज्ञात वर्ष. महाराज तप पूर्ण झाल्यावर जगाच्या मालकानं इमानदारीनं पांडव नाम चिंतन करते स्मरण करते. हा म्हणून जापानी प्रमाण दिलं पाहते पांडव अखंड वनवाशी वैद्या देवाशी आठवीती. सारखे देवाचे स्मरण करत असल्यामुळं जगाच्या मालकानं बिनशर्त आपली पावर वापरून पांडवाला विजय मिळवून दिला. महाराज नाही तर पांडव विजयाला मानकरी ठरत असते. कुठं भीष्म कुठं द्रोण कुठं कर्ण तिन्ही परशुराम शिष्य एकीकडे. एकेकाजनी म्हणून व्यापारी हे विश्वची होय संहरी हा कृपाचार्य नपुरी एकलाची. एक एक ध्यान साधं होत काय पांडवन कौरवाकडे एकता भीष्म साधा होता का? अहो जगाच्या मालकाला प्रतिज्ञा मोडायला होईल असलं खतरनाक तिथं पांडव काय टिकत. हा पण साऱ्यांची साऱ्या व्यवस्थेला जगाचा मालक जबाब. 12 वर्ष इमानदारीनं स्मरण केलंय ना आता मात्र तप पूर्ण झालंय यांना विजय द्यायला हरकत नाही. तर पांडव विजय मिळू शकले असते. अहो दुर्योधन धुर्त होता त्याला आणि काही काही माणसं अशी हुशार आहे त्यांना कोणता माणूस कोणत्या माणसाच्या अंगावर घालायचं ह्याची प्रॅक्टिस असते. माणसं चढवायची कधीला बडवा येत नाही पण चढवा येते. दुर्योधन बडवा बडवीपेक्षा चढवा चढवीत हुशार होता फार हुशार होता. वर्णन आले द्रोणाचार्याजवळ आचार्य मुभसंगम राजा म्हणजे दुर्योधन आचार्य उपसंगम्य
पाशाच द्रोणाच नावाने वर्णन केले. मग द्रोणापाशी आला म्हणे कैसा दळभार उचलला पांडवाचा. बघितलं का पांडवाचं सेनं कशी तयारीत आहे. म्हणजे म्हातारं गरम व्हावं म्हणून तुम्ही हवा मारली कोणाला द्रोणाचार्य आणि भीष्माचार्याला ऐकाय जाईल अशा आवाजात द्रोणाला बोलत होता. ते म्हणला आचार्य तुमच्या देखरेखी खाली जेवढे बटाली नाहीत आधुनिक शब्दात जेने या सोहिनी तेने तिया हरणी वंदन कवन कवनी महारथिया तेने तिया आवरिजे आणि भीष्मा तळी राहिजे. काय म्हणले तेने तिया वरिजे भीष्म रक्षावा आणि मी तैसा हा देखावा. मी राजा आणि तो सेनापती पण राजा इतकी किंमत सेनापतीला द्या आणि त्याचे अत्याचं रक्षण करा. भीष्म खुश झाला की हा भीष्म खुश झाला महाराज खुश करून सोडला त्यानं आणि मग भीष्माजवळ गेला आणि मग भीष्माला म्हणला पितामह तुमच्या जिथे जे तुमच्या हयातीत आणि पांडवाची एवढी चलती मला आता असं वाटायला की तुम्ही खाता तिकडं गातात तिकडं जास्त जमत आहे का अजिबात नाही. इकडलं गात खातात आणि तिकडलं गातात म्हणल्या म्हणल्या चिडला. तुम्ही मनावर घेतल्यावर आणि पांडवावर हात असते त्यातला असा दिवस मावळा गेला. दिवस मावळा गेल्याला भीष्माकडून शब्द निघून गेला. दुर्योधन बस पुढं बोलू उद्या सूर्यास्त पर्यंत पांडव दिसणार नाही. बस गरम खेळला होता म्हातारा गेली फायरिंग निघून. हा काय म्हणलं म्हातारा दुर्योधन पुढं बोलायची गरज उद्या सूर्यास्त होईपर्यंत पांडव दिसणार नाही. पांडवाला माहीत नाही म्हातारा गरम होऊन असं बोललं जगाच्या मालकाला. पांडव बी फरकत झोपी जरा डर व्हायला लागले. पांडव संध्याकाळी माहित नाही देवाला कुठं झोपी देवाला झोपी येती. महाराज रात्रभर देव जाण सर्व जग झोपल्यावर देव उठला द्रौपदीकडे. द्रौपदी तुला विजय पाहिजे तितक्या बेटा मला उठविल्यावर द्रौपदी म्हणली देवा असं कसं बोल विजय कुणाला ना प्रत्येकाला विजय हवाय विजय पाहिजे ना मोठ्या जी किंवा ही समोरची बर्णमुडी तीन म्हणजे तीन वाजता उठून ध्यान करीत बसलेला असतो ही भीष्माची बर्णमुडी. अल्लाह धक्का दिला
दरवाजे उघडतोय. मधी जा. देवळात जसं घंटी वाजवून दर्शन घेते तसं हातातल्या बांगड्या वाजवून दर्शन घे. म्हातारे डोळे झाकलेले असते ध्यानस्थ असतो, त्याला ध्यानात एवढं टच व्हावा की ही कोणीतरी स्त्री दर्शन घेते. महाराज सांगितल्याप्रमाणे मधी गेली हातातल्या बांगड्या वाजविनं डोकं पाहिलं. डोळे झाकलेल्या भीष्मानं ध्यानातूनच आशीर्वाद दिले सौभाग्यवती. आणि पुन्हा डोळे उडून बघतात तर द्रौपदी इतक्या टायमाला द्रौपदी तू हो एकटी आली म्हणजे नोकरला मोठी माणसं ईशाजवाजवा असते लय पिंजावं लागत नाही. भीष्मानं ओळखलं मला कळला तुझा नोकर कोण आहे जा म्हणला तुझं काम झालं समजा विषय काय. आदल्या दिवशी दिवस मावळायला उद्या निष्पांडवी पृथ्वी करीन सूर्यास्ताच्या आत त्या शब्दाला काढण्यासाठी जगाच्या मालकानं रात्र उजळून काढली आणि द्रौपदीला आशीर्वाद मिळवून घेतला. व्याघात दोष म्हणतात आपल्याच वाणीनं आपलं खंडन करणं ह्याचं नाव व्याघात दोष. भीष्म बोलून गेला उद्या निष्पांडवी पृथ्वी करीन आणि त्याच भीष्माकडून वाक्य निघालंय सौभाग्यवती. हे खरं का ते खरं देव म्हणला तर ते भीष्माने विचार करायचा आपल्याला काय करायचं तिरुकाम तिरुक काय पांडवाला विजय मिळत होता अजिबात नाही. त्याचं एकच कारण पांडवांनी 12 वर्ष देवाला विसरलेच सारखं स्मरण बरोबर. कबीरदासजींचा दोहा सुख मे दुःख मे सब लोक स्मरण करी सुख मे स्मरे ना कोय सुख मे स्मरण करी तू दुःख काय को. बरोबर. महाराज पांडवांना वनवास भोगायची पाळी आल्यावर चिंतन केलं देवच म्हणून परमार्थातल्या प्रत्येक क्रियेला ध्यान स्मरण देवाच स्मरण हे स्टँड आहे माध्यम आहे आधार आहे का नाही. देवाच्या स्मरणानं होणारे टोटल व्यवहार 100% फायदे आणि त्याच्या विस्मरणात काही बी करा काही फायदा नाही. म्हणून तुझा विसरण हा देवा तुमचा विसर पडतो कारण म्हणजे देवाचं विस्मरण झालं. हा देवाच्या स्मरणात काही करू द्या. आता मला सांग ते पाण गोपाळांनी काय केलं चोऱ्या केल्या चोऱ्या गोपाळांनी काय केलं चोऱ्या केल्या मला पण देवाच्या देवाला धरून केल्यामुळं चोरीची बिलं निघाली काय चोरीची बिल निघाली म्हणजे चोरीचं वर्णन केल्याशिवाय काल्याच कीर्तन पूर्ण होत नाही. पांडवांनी मारामाऱ्याच केल्या पण देवाला धरून केल्या
देवाच्या स्मरणात केल्या. त्याच्यामुळं 1100 सेना असताना आणि भीष्म द्रोणासारखी रथी महारथी अतिरथी असताना विजय पांडवांकडून पांडव प्रताप ग्रंथ छापला. ही ताकद फक्त देवाच्या स्मरणाची. कृष्ण कोपोनी जाशी मारी पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेनी उपदेश करी. कस वाट गर्मीची भावती अशी देवाच्या स्मरणा काही कवी क्रिया करू नका. 100% फायदे म्हणून तुझा विसरण व्हावा. हा देवा तुमचा जर विसर नाही पडला ना भागवत करतो कथा. तुला कसं काय करताय पाहा.
सुद्धा म्हणजे अहो देवाच्या कानाला स्वरात आला अशी गरज दगडाच शेवटी त्या फळ फुलं वाहण्याच्या बुडात भाव म्हणा आवड म्हणा पाहिजे आवडे देवाशी तो ऐका प्रकार Yeah.
चतुरी म्हणजे प्रत्येक विषयाची काय मर्यादा कळाली का नाही कळाली मर्यादा कळाली फक्त एक शब्द जरा तुमच्या अपरिचयाचा आहे पारिभाषिक आहे कोणता अभिविधी हा जरा असं व्यवहारातल्या वापरातला नाही कोणता अभिविधी आता याचे दोन अर्थ आहेत मर्यादा आणि अभिविधी मर्यादा कशा म्हणतात तेन विना मर्यादा आणि तेन सह अभिविधी काय तेन केन देवाची गुणेन तेन केन देवाची गुण देवाची गुणाविना मर्यादा देवाची गुण गायची सोडून दुसरं गबाळ गाणार नाही मर्यादा कळायले का नाही कळायले शब्दाकडे लक्ष द्या देवाचे गुण सोडून दुसरं काही गाणार नाही म्हणून गाणार तर देवाचे गुणच गाणार आणि देवाचे गुण सोडले तर मर्यादा पलकड आम्ही दुसरं गबाळ गाणार नाही ही मर्यादा आणि गाणार देवाचे गुणच गाणार अभिविधी देवाचे गुण सोडून मर्यादा आणि देवाचे गुण धरून अभिविधी तेन विना मर्यादा आणि तेन सह अभिविधी गाईल तर गुणच गाईल अभिविधी नाही तर कपराही मर्यादा ही आमचे दोन अर्थ आवड मधल्या आजचे दोन अर्थ आहेत गाईन तर देवाचे गुणच गाईन ही अभिविधी आणि नाही तर मग काहीच गाणार नाही गप्राही मर्यादा हे दोन आजचे अर्थ आहेत आणि पुढे वह शब्द वह शब्द मुळात वह नावाचा धार्मिक प्रापण करणे अर्थाचा प्रकृष्ट रूपेण आपणम इति प्रापणम म्हणजे चांगल्या पैकी वाहून घेऊन जायचं जे काम करतं त्याचं नाव वह असा मूळ धातू आहे त्या वहला आक प्रत्यय झाला वाहक बनत वाह पता नाही वाहक जाणते नाही वाहक कंडाचा की वाहक आक प्रत्यय लागला त्याला अन प्रत्यय लागला पायातली काय बसून जायचं काय वाहन अन प्रत्यय लागला वह धातू सारखाच वाहन काय करतंय वाहून घेऊन जाते वाहक काय करतो वाहून घेऊन जातो लक्षात आलं का त्या वह धातूला होढ नावाचं सूत्र आहे कोणतं सूत्र होढ हस्य धस्य हकाराला ठकारा देश हो आता वह मध्ये ह आहे त्या ह ला दे झाला ढ ढगाचा कठोर व्यंजन माता व ठ शब्द झाला त्या वकाराला वची सुपीय द्या दिनांक किती संप्रसारण झालं वकाराला उकारा दे झाला ओढ आणि उकाराला गुण ओढ त्याचं नाव वडा त्या गावकारचा काय पटांगणातला काय वडा गावाच्या कडीचा बी वडा खान पटांगणातला बी त्याचा खानदानी दमदा काय वाहून घेऊन जाण लक्ष मान समजले नाही म्हणजे वाहून घेऊन जायचं लक्ष दिले का वह धातूचे हे सारे प्रयोग आहेत लक्षात आलं का इथं वह धातूला ढकार आदेशून वढ बनलं आणि त्याच ढकाराला छलाम जशोंते नावाचं सूत्र छलम को जश होता है अंत में शेवटी ढकार असल्यामुळं ढकारला आदेश झाला ढकार कोणता मृदुव्यंजन ड ढ होता डचा आदेश झाला पहिला होता वह पुन्हा झाला वढ आणि पुन्हा झाला वड त्याचं काम आहे वाहून घेऊन जाणे आज समंतात वह ती आवड ज्याला ज्याची असल त्याला तिकडं वाहून घेऊन जाते तिचं नाव आवड कळलं का नाही कळलं
मग तुकोबाराय म्हणतात आम्ही कसे गुण गाणार आवडीनं. आता गुण गाण्याची, देवाचे गुण गाण्याची ज्याला आवड. आता इथं जेवढी भजने शेजारच्या खोलीत अप्रतिम स्वरूपाचं भजन ठेवायचं, जगात गाजलेल्या गायकाचं भजन ठेवायचं. अजित कडकडे असे काय, सुरेश वाडकर असे, ही जी फेमस गायकी क्षेत्रातली माणसे उदाहरणार्थ हा अनुज लोटा आला असे. शेजारी भजन चालून ह्याला सांगितलं, संभाजी झोप बाबा उद्धव झोप नागाप्पा झोपा डोपा डोपा बारू झोप झोपतो थापटून मी झोपली तर ह्याला झोप येते का, कसली मी पांगून टाक मधून टक टक बघत आहे का आवड आवड त्याला ती उठून तिकडं घेऊन खानदानी गांजा देणारा माणूस आहे आणि तिकडं दूर निघायला चुलीत लखा निघा काय माणूस तिकडं चक्कर मारून येत आहे का नाही हा बर. तंबाखू खाणाऱ्या माणसाला इथलं इथलं म्हणून बिटाळ्या वाढलं तरी येत नाही का ते त्याला त्याची काय आवड, ज्याला ज्याची असेल त्याला तिकडे वाहून घेऊन जाते त्या शब्दाचं नाव आवड. आणि म्हणून गुण गायन आवडी आवडीनं गुण गाणं आणि गाण्यामध्ये महत्वाचं काय म्हण आवड महत्वाची स्वरानं आवड ह्याच्या पलकड काही तुकोबाराय म्हणले नाही हे ती माझी सर्व आवडीनं देवा तुमचे गुण गाणं ह्याच्या पलकड आम्हाला परमार्थात काही मिळवायचं नाही. तुका म्हणे मुक्ती न लगे राहेन स
बरं म्हणतात आम्हाला मुक्तीपेक्षा भक्तीची आवड संतांना जास्त. सांडोनी सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करावता म्हणून मुक्तीवरी भक्ती जाण मुक्तीवरी भक्ती जाण अखंड मुखी नारायण अखंड मुखी नारायण कसं आहे मुक्त होण्यापेक्षा भक्त होण्यात संतांची आवड म्हणून नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव आहे करी म्हणजे किंमत मुक्त होण्यापेक्षा भक्तीत किंमत आहे म्हणून नलले मुक्ती धन संपदा संत संगती सदा. हा संतांचं सान्निध्य जर मिळत असेल तर मग मात्र काही नाही असो काय हो कामाने Oh.